सुंदर त्याला काय होणार नाही ना? नाही होणार हो लतीफ, भाऊजींना शोधायचं असेल ना तर तुझ्या पोटात काहीतरी असलं पाहिजे. मला ना लहान आहे ना भूक आहे. आता सध्या मला फक्त आणि फक्त अभ्यासा पडला पाहिजे बस. मी घरी जाऊन घेऊन येते काहीतरी. वहिनी मला काही नकोय, मला भूक नाहीये, मला फक्त अभ्याप आहे. तुम्ही सगळ्यांनी जा ना घरी, मी थांबते इथं. लते तू म्हणते म्हणून जातो आम्ही, पण आम्ही जागेच असू. काही लागलं तरी लगेच फोन कर, लगेच येऊ. सांगन मी दादा अभ्या परत येणार आहे. आलाच पाहिजे. बर ऐक, फोन करत राहा बाई प्लीज. आम्ही जागेच असू, काही लागलं तरी लगेच फोन कर आणि काळजी घे. तुम्ही सगळे जा घरी, आराम करा. मला काही लागलं तर मी करते फोन तुम्हाला. माझ्या नवऱ्याचा पत्ता लागत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. अभिलाषा अलकुंडे. काहीची ऑफर? दौलत, जर का खरंच तू अभ्याला गायब केला असशील ना तर मला सांग, मला पत्ता दे, मी सोडवून आणते त्याला. हे पाय, एक आई म्हणून एवढी मदत करूच शकते मी तुला. विश्वास ठेव माझ्यावर, शब्द देते मी तुला, कोणाला भी करणार नाही की यात तुझा हात आहे. मी ना अभ्याला भी सांगेन नाही कोणाला सांगू नको म्हणून, आणि तू ऐकेल माझं. आणि कसं आहे, अभ्या परत आला ना की वातावरण बी शांत होईल, लती बी गप्प बसल, आणि सगळ्यांना काय हवंय, अभ्या सेफ आहे की नाही, त्यामुळं कुणीच काही बोलणार नाही. आणि हे सगळं ना फक्त तुझ्या आणि माझ्यात राहील बरं, कारण मला तुम्ही दोघं बी सेफ हवे आहे. तुझ्यासाठी एवढं करूच शकते ना मी. मग सांग बरवाळा, अभ्या कुठं आहे? जबरदस्त राजकारण शिकले तुम्ही नाही का? मला डायरेक्ट कॉम्पिटिशन आहे नाही का? गागा घेता, तिकीट घेता पुढच्या वर्षी इलेक्शन. एवढी वर्ष नाही का माझ्या विरोधात घरामध्ये उभ्याच राहत होत्या ना, आता डायरेक्ट इलेक्शन लवडायचं त्याला काय? अय बाडदान्या, तू काय बोलून राहिला काय कळतंय का? हा मी काय बोलतेय, तू काय बोलतोय, काय संबंध आहे का? हे पाय, अभ्या कुठं आहे हे सांग, नाही तर लय अंगाशी येणार आहे हे प्रकरण. अजून बी वेळ गेलेली नाहीये दौलत. पण अभ्या गेला ना. तुम्ही कुठं लपवून ठेवलंय त्याला? ए तारू, लय सिरियस आरोप करू राहिली बरं तू. अभ्या गायब होण्याचा माझा काही संबंध नाही, कळलं का? अभिलाषा, 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 बोल बोल. अभ्या, अभ्या कुठे आहे? कुमार, काय कुमार, अभ्या कुठे आहे? अभी, अभिमन्यू जहागीरदार. अभी मी काय विचारते तुला, माझा नवरा कुठ आहे? अभ्या कुठ आहे? कुठ आहे? अभिलाषा, अभ्या, अभ्या कुठ आहे? अभिलाषा, अभिलाषा, अभ्या कुठ आहे? अभिलाषा उठ, अभिलाषा. Brrrr.
अप्पा मी काय म्हणत होते का आपण होम करायचं का भाऊजी परत यावे म्हणून. माझी आई सांगत होती ते शिंदे आहेत ना त्यांचा पोरगा बी असा घर सोडून गेला होता त्यांनी होम केलं ना तेव्हा परत आलाय तो. सुनबाई चिरंजीव घर सोडून जायल नाहीयेत. नाही आप्पा तसं नाही म्हणायचंय मला पण म्हणजे भाऊजी परत येतील ना पण होम केलं तर. ठीक आहे हे बी करून पाहू सगळं करू पण आमचं पोरग घरी सुखरूप परत यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. ठीक आहे बोलव गुरुजींना घरी लगे करू होम आपण. हा गुरुजी मी हेमा जागीरदार बोलते. तुझा फोन. जा तू मला ब्रेकफास्ट करायला जायचं. फक्त 5 मिनिटं बोलायचंय मला. माझ्या पोटात ना भुकेने खड्डा पडलाय. काय पाहिजे सांग मी मागवते तुझ्यासाठी. 10 मिनिटात येईल ना लगेच. कॉफी आणि ब्रेड बटर 10 मिनिटात. ओके ओके म्हणजे मागवते. आपण ना आता खाल्ल्यानंतर बोलूया. हा त्यापेक्षा ब्रेकफास्ट येईपर्यंत आपण सुरू करू ना बोलणं. बोल पटकन काय विषय. विषय काय हे माहितीये तुला. काय माझा नवरा कुठं आहे. तळघरात पाहिलं का. नीट चेक केलंय ना. अभ्याचा फोटो पाठवलाय मी. अभ्या किंवा कुणी बी दिसलं ना तर लगेच मला कळवायचं. कळलं का. आणि अभ्या असेल ना तिथं तर त्याला सेफ ठेवायचं बरं का. काळजी घ्यायची त्याची. हॅलो तुकाराम कसा आहे बाबा. बरा आहे ना. हा बरं. आपल्या फार्मवर कोणी आलं होतं का किंवा कोणाला आणून ठेवलंय. डोक्यावर पडेल का तू. डोक्यावर पडेल. डोक्यावर पडेल का. अय बाडदान्या तू पडलाय का डोक्यावर. हा माझा फोन काय लागितला तू. काय आला मग फार्म हाऊसला फोन करू करू विचारू राहिली चौकशी करू राहिली. हा ते म्हणजे आपल्याच होत ना. आपणच आपली नाचक्की केल्यासारखं होत ना. ते नकोय ना. मग सांग ना अभ्या कुठे आहे. तर जर तू अभ्या 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 केलं ना तरी आई शपथ खाचक्यान डायरेक्ट त्याच्याकडेच पाठवून देईन मी तुला. मी जायला तयार आहे ना बाबा. हा सांग ना कुठं लपवलं अभ्याला. मी जाते तिकडं. तर जर तू हे विचारलं ना तर. आता फक्त मी विचारतेय. उद्या इथे येऊन अख्खा गाव विचारल. अभ्या गावात परत यावा म्हणून होम हवन सुरू केलंय गावानं. खरंच असं जगाव माणसं पाहिलं का. कर्तृत्व पाहिलं त्याच. तो परत यावा म्हणून गाव होम हवन करते आणि तू गावाबाहेर जावा म्हणून. चालय चाल 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 चाललंय झालं प्रवचन. चाल सत्य ऐकायची हिंमत ठेव. फायदा होईल तुझा. ए बारदान्या फोन दे इकडं. अरे बाप गावात रान उठलं तर काय. तुझा नवरा अभिमन्यू जहागीरदार. मला काय माहित कुठे. प्लीज अभ्या कुठे हे सांग मला. अगं तुझा नवरा आहे ना तो. मग मला का विचारतीयस. तुला माहिती पाहिजे तुझा नवरा कुठे. मला नाही माहित कुठे आहे तो. मी हात जोडते तुझ्या पुढं. तू मला सांग माझा नवरा कुठे आहे. तू किती वेळा मला हा प्रश्न विचारलास ना तरी माझं उत्तर तेच राहणार आहे. मला माहित नाही. तूच कळत केलंय ना अभ्याला.